श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची व्रतकथा। तर आपली आई आजी आपल्याला नेहमी सांगत असते, कुठलेही आपण व्रत करतो तर त्यावेळेस त्या व्रताची कथा ही नक्की ऐकली पाहिजे, तरच आपल्याला त्या व्रताचं पूर्ण फळ मिळतं। महाशिवरात्री व्रतकथा। एकदा पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल। उत्तरामध्ये भगवान शंकरांनी पार्वती मातेला शिवरात्रीची व्रतकथा सांगितली। एका गावात एक शिकारी राहत होता, मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे। तो सावकाराचा कर्जदार होता, त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते, त्यामुळे संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवले। योगायोगाने त्याच दिवशी महाशिवरात्री होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहानभुकेने व्याकुळ झाला होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मछान बांधू लागला। बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते। मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। या प्रकारे दिवसभर उपाशी राहिलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले। एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता, तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही, मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाली। शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही, त्याने तिच्यावर नेम साधला। हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामातूर वीरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे, मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल। शिकारीने तिलाही जाऊ दिले। दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला। तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत येथून निघाली। शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली। त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस। शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही, याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे, माझी मुले तहानभुकेने व्याकुळ झाली असतील। उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे, त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन। हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली, त्याने तिलाही जाऊ दिले। शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता। काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता। आता त्या मृगाची नक्की शिकार करावी असा त्या शिकाऱ्याने विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मलाही मारण्यात वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकाही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही, मी त्यांचा पती आहे, आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर, मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन। मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले। त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली, तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत, त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो। उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले। धनुष्य त्याच्या हातातून निसटले। शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला होता। त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला होता। थोड्याच वेळात मृग परिवार शिकाऱ्यासमोर आला। या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले। शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले। देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते। घटनेची परिणती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला, तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली।
तर मंडळी, आजची ही छोटीशी कथा कशी वाटली? तर यात येत्या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा ही कथा आवर्जून ऐका, तरच तुम्हाला तुमचे व्रत पूर्ण केल्याचे फळ प्राप्त होईल. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.